हां भाऊ आपलं नाव आणि पत्ता सांगा श्रीकृष्ण नामदेव बहाकर अकोला बर आणि धन्वंतरी कंपनीचं हे जे आर पी एस छात्र तुमच्या हातामध्ये आहे टॉनिक हे तुम्ही या हरभरा पिकावर वापरलं नाही का बरं बरं याचा या वापर कसा कसा केला काही के असं पेरणी करताना काही बियाल लावलं होतं का हे औषध नाही लावलं हे बियाल काही लावू शकले नाही तुम्ही माहिती नसल्यामुळे पण फवारणी किती झाल्या दोन झाल्या फवारण्या दोन दोन झाल्या बरं मग आरपीएस पी एस शहात्तरच्या यावर्षी दोन फवारण्या हर हरभरा पिका या पिकावर हर घेतल्यामुळे तुम्हाला या हरभरा पिकामध्ये काय काय फायदे जाणवतात तुम्हाला आता तुम्ही हो म्हणजे हरभऱ्याची क्वालिटी तर एक नंबर आहे हिरवक्क पीक बसलेला आहे टेन्शन नाही आणि फुटव्याचा जर विचार केला आपण तर पाभर याचे एखादी असं झाड पाबर आहे हां जबरदस्त म्हणजे हो। झाड असं फैललेलं आहे म्हणजे मर नाही लागली असं हा 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 बरोबर बरोबर मर लागते हा आपल्या शेतात बिलकुल मर आलीच नाही मर रोग आपल्या शेतात दिसतच नाही अरे वा वा, वा। म्हणजे मर रोगाचा जर आपण शोधून कुठे आज सापडणार नाही नाहीतर हरभरा या पिकामध्ये मर रोग जास्त प्रमाणात लागतो बरोबर बरोबर चालेल म्हणजे मर रोग नाही मोठा फायदा शेतकऱ्याचा फुटव्याची संख्या वाढली पिकाची क्वालिटी जबरदस्त आहे हिरवकच बरं 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 मग आता दरवर्षी तुम्ही हरभरा पीक घेत असता पीक यावर्षी पहिलंच या वर्षी शात तर वापरलं असं हे पहिलं वर्ष आहे वापरायचं अजून कांद्याला हेच वापरणार हा बिलकुल बिलकुल जर असे चमत्कार रिझल्ट दिसत असतील तर हे शेतकऱ्याच्या कामाचं दुसरी औषधच नाही वापरणार मी आरपीएस शहात्तरच वापरणार असं आणि आता या या हरभऱ्यावर पण दुसरं काही वापरलेलं आहे का नाही काहीच नाही कृषी केंद्रावरच काहीच नाही कृषी काहीच नाही फक्त आरपीएस आर्पेश शहात्तर दोनच फवारण्या बस दोन जबरदस्त चला मग आता आरपीएस शहात्तर वापरून तुमचं पूर्ण समाधान आहे पूर्ण समाधान आहे या आरपीएस शहात्तरची माहिती तुम्हाला कोणी दिली होती गिरी दिली अच्छा हे गिरीसाहेब आगी खेडचे हा यांनी तुम्हाला माईटी। याची माहिती की एकदा हे वापरून पाहा याचे मात्र असे चमत्कार रिझल्ट दिसायला लागले तुम्हाला बर बर आता ही मंडळी आपल्याच गावची असं असं आता इथे तुमच्या सोबत बसलेले होते म्हणून आपण त्यांना उभं केलं की या भाऊ शूटिंग घेऊ बर मग आता सर्व शेजारी सर्व शेजारी आहेत बर बरं मग आता या शेतकरी बांधवांना सुद्धा आपण काही दोन शब्द विचारू की तुम्ही याच गावचे बर बर या पिकाच्या क्वालिटी बद्दल किंवा आर पी एस शास्त्रच्या रिझल्टच्या बाबतीत तुम्हाला काय वाटते असं माहितीच नाही अजून तुम्हाला हा तुम्हाला अजून माहिती नाही पण आता जे सध्या